छत्रपतींना आम्ही सगळ्यांनी आदरस्थानी मानलेला आहे. त्यांना मी विनंती केली होती, कृपया आपण या वयामध्ये ही निवडणूक न लढवलेली बरी होईल, कारण तुम्ही आमच्या आदराचे स्थान आहात. निवडणुकीची यंत्रणा पुढे प्रचाराचं पातळी कशी घसरत जाणार आहे हे आज आपल्याला माहिती नाही. आणि मगाशीच माझ्या भयामाने मला एक व्हिडिओ दाखवत होते की संजय दादावर टीका करणारी एक मगाशी एक क्लिप की ते भेटत नाही त्याबद्दल त्यांनी काढलेली आहे. असा जर प्रचार व्हायला लागला आणि मग या बाजूने काहीतरी टीका व्हायला लागली तर ते आदराचं स्थान कुठं जाईल. वास्तविक वेळीच ही रोखण्याची आवश्यकता आहे असं मला या निमित्ताने वाटतंय. मी त्यांना आणि त्यांच्या प्रचारकांना विनंती करतो, कृपया महाराजांचं स्थान अबाधित ठेवायचं असेल या निवडणुकीमध्ये तर आपल्याला अशा प्रकारची टीका करून चालणार नाही.